आम्ही बातमी वाचतो या अभ्यासपूरक घटकामध्ये बातमी कशी वाचावयाची याविषयीचं ज्ञान आपण आता बघूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरी, शेजाऱ्यांकडे, ग्रामपंचायतीमध्ये, ग्रंथालयामध्ये किंवा शाळेत अशा कुठल्या तरी ठिकाणी अशा पद्धतीचं वृत्तपत्र बघितलेलं असेल. हे जे वृत्तपत्र आहे यामध्ये वेगवेगळ्या बातम्या छापून येत असतात, परंतु ह्या बातम्या कशा वाचावयाच्या आणि ह्या बातम्यांमध्ये नेमकं काय असतं, कोणत्या घटकाकडून आपल्याला कुठलं ज्ञान मिळतं, हे आपल्याला आजच्या आम्ही बातमी वाचतो या अभ्यासपूरक घटकामध्ये शिकून घ्यावयाचं आहे. वृत्तपत्रामध्ये येणारी बातमी तालुका स्तर, विभाग स्तर, जिल्हा स्तर, राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या वेगवेगळ्या बातम्या आपल्याला सांगत असते आणि यातून आपल्या ज्ञानात वृद्धी होते आणि आपल्याला आपल्या परिसरातील घडामोडींची माहिती मिळत असते. तर चला आपण प्रत्यक्ष पेपर बघून, वृत्तपत्र बघून त्यातल्या बातम्या कशा वाचावयाच्या याविषयीचं ज्ञान मिळवूया. चला तर मग आपण वृत्तपत्र बघूया. विद्यार्थी मित्रांनो, हे आहे वृत्तपत्र. यात वृत्तपत्राचं शीर्षक दिलेलं आहे, तो वृत्तपत्र कुठल्या दिनांकाचा आहे ते दिलेलं आहे आणि हे वृत्तपत्राचं मुखपृष्ठ आहे. या ठिकाणी असणाऱ्या बातम्या त्यांच्या बातम्यांचं शीर्षक हे ठळक अक्षरात दिलेलं असतं. बातमीचं उपशीर्षक हे साधारणतः खालच्या स्तरावर दिलेलं असतं, त्याचा फॉन्ट थोडा कमी असतो. त्यानंतर बातमीमध्ये त्या बातमी कुठल्या गावा शहराची आहे, कुठल्या गावाची आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी असतो. ती बातमी कुठल्या दिनांकाला घडली आहे त्याचा उल्लेख असतो आणि त्यानंतर या बातमीमध्ये आपल्याला सर्व माहिती कळत असते. हे झालं वृत्तपत्राचं मुखपृष्ठ. या वृत्तपत्रामध्ये अनेक पद्धती, अनेक पानं असतात आणि ह्या प्रत्येक पानावर वेगवेगळी माहिती दिलेली असते. या ठिकाणी हे जे वृत्तपत्राचं पान आहे याला संपादकीय पेज म्हणतात. तुम्ही जसजसे मोठे व्हाल तसं तुम्हाला यातील महत्त्व किंवा संपादकीयचं महत्त्व कळेल आणि यामध्ये मिळालेली माहिती अतिशय दर्जेदार असते. त्यानंतर या वृत्तपत्रामध्ये वेगवेगळ्या देश विदेशाच्या बातम्या, राष्ट्रीय स्तरावरच्या बातम्या, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बातम्या, तसंच अर्थविषयक बातम्या, खेळाच्या बातम्या, अशा वेगवेगळ्या बातम्या दिल्या जातात. वृत्तपत्रामध्ये जाहिरातीसुद्धा छापून येतात. चला तर आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अशाच एका बातमीचा अभ्यास करणार आहोत आणि आम्ही बातमी वाचतो हा अभ्यासपूरक घटक शिकून घेणार आहोत. चला तर मग आपण बघूया आपल्या इयत्ता 3 च्या पाठ्यपुस्तकातील आम्ही बातमी वाचतो हा घटक.